नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून सामनातर्फे सुरू असलेल्या हेल्दी वेल्दी या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज जो रोग घेऊन आलो आहे किंवा जी अवस्था घेऊन आलो आहे ती कोणाला माहीत नाही असं नाही, अतिशय सामान्यपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये सुद्धा ही नेहमीच दिसते, ती म्हणजे रक्ताल्पता। शरीरामध्ये रक्ताचे किंवा रक्तातील जे घटक आहेत वेगवेगळे त्यांची कमतरता असणं आणि रक्त कमी असणं, या दोन्ही गोष्टींचा विचार आयुर्वेद काय पद्धतीने करतो ते आज आपण या भागात पाहूया। घरच्या घरी करण्याचे जे उपाय आहेत जे आता मी याच्यापुढे सांगेन ते आपल्या वैद्यांना भेटून त्यांच्याकडून जी आपण चिकित्सा घेत आहोत त्याबरोबर केल्याने त्या चिकित्सेला जास्त फायदा होणार आहे हे मात्र विसरू नये। सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना रक्त कमी आहे किंवा रक्त शरीरामध्ये मात्रा स्वरूपामध्ये कमी आहे तिथे शिंगाड्याचं पीठ, खजूर हे पदार्थ एकत्र करून तुपावरती परतावेत आणि ते थोड्या प्रमाणात सकाळी नेहारीच्या वेळेला नाश्त्याच्या वेळेला खावेत। हे खाऊन झाल्यानंतर एक तासानंतर गाईचं दूध प्यावं। हे नियमितपणे केल्यामुळे शरीरामध्ये रक्तच नाही तर अंगावरील मांसही वाढायला सुरुवात होते। यानंतर शरीरामध्ये रक्ताल्पता असल्यामुळे जो थकवा असतो तो थकवा कमी करण्यासाठी म्हणून ड्रायफ्रूट या वर्गातली ज्या काही गोष्टी आहेत, खजूर, काळ्या मनुका, अंजीर, जर्दाळू, प्रून्स जे अमेरिकन खजुराची एक व्हरायटी आहे, यासारखे प्रकार घेऊन पाण्यामध्ये भिजवून ते एकत्र वाटल्यानंतर किंवा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर जे मिश्रण तयार होतं सरबतासारखं, ते सरबतासारखं मिश्रण रोजच्या रोज एखाद ग्लास प्यायल्यामुळे शरीरामध्ये रक्त आणि मांस ह्या दोन्ही गोष्टी वाढायला चांगल्या प्रकारे सुरुवात होते, थकवाही अतिशय सुंदर कमी होतो। यानंतर गव्हाचं सत्व किंवा नाचणीचं सत्व हे दुधामध्ये खीर करून शिजवून जर आठवड्यातून 3 वेळा तरी खायला सुरुवात केली तर यांनी सुद्धा रक्तामध्ये कमजोरी असल्यामुळे किंवा शरीरामध्ये त्यामुळे जी कमजोरी असते ती कमी होऊन वजनही वाढायला सुरुवात होते आणि रक्तही वाढायला सुरुवात होते। ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी मात्र हे उपाय आपल्या वैद्यांच्या सल्ल्यांनीच करावेत हे लक्षात ठेवा। यानंतर रक्त कमी असल्यामुळे बरेच वेळेला चक्कर येणं किंवा छातीमध्ये धडधड जाणवणं असं जर होत असेल तर दुधी भोपळ्याचा ताजा रस साधारण 60 ml पर्यंत काढून त्या ताज्या रसामध्ये जिऱ्याची पूड 1/2 चमचा आणि 1 चमचा मध हे एकत्र करून सकाळी उठल्यावरती ब्रश करून झाल्यावर रिकाम्या पोटी प्यावं। जर तेव्हा हे घ्यायचं शक्य नसेल तर सकाळच्या नाश्त्याबरोबर घ्यायला सुरुवात करावं। ह्याने अतिशय चांगला फायदा 3 ते 4 आठवड्यांच्या काळामध्येच दिसायला सुरुवात होते। यानंतर ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास आहे म्हणजे पोट साफ होत नाही आणि त्याचबरोबर रक्ताल्पता आहे, या दोन्ही गोष्टींमुळे थकव्यासाठी कुठलीही गोष्ट केली उपाययोजना म्हणून तरी ती फार काळ टिकत नाही, अशा वेळेला आवळ्याचा रस, ताजा आवळ्याचा रस आणि काळ्या मनुकांचं पाणी बनवून किंवा कोळ बनवून तो एकत्र करून रोज सकाळी नाश्त्याच्या वेळेला नाश्त्याबरोबर म्हणजे अन्नाबरोबर गेला पाहिजे। हे असं नियमितपणे केल्यामुळे या तिन्ही त्रासांमध्ये म्हणजे थकवा कमी होणं, बद्धकोष्ठता कमी होणं आणि रक्त वाढणं या तीनही गोष्टी होताना दिसतात। यानंतर एक सुंदर प्रकार आहे तो म्हणजे नासकवणी। नासकवणी म्हणजे दूध जेव्हा घरामध्ये गरम करताना फाटतं त्यावेळेला आपण त्यातून 1/4 बाजूला काढून पाणी फेकून देत असतो किंवा पोळ्यांची कणिक मळण्यासाठी म्हणून वापरली जाते, तर हे वेगळं न करता 1 ग्लास दूध घ्यावं, ते गरम करून फाडावं आणि त्यानंतर जे 1/4 पाण्याचं मिश्रण तयार होतं ते थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून किंवा कोमट असताना आवडत असेल घ्यायला तर त्यामध्ये साखर घालून असं ते जेवणाच्या बरोबर, दुपारच्या जेवणाच्या बरोबर स्वीट डिश सारखं जेवणाच्या मध्ये खावं।
यानी शरीरामध्ये रक्त वाढण्यास, मांस वाढण्यास, ताकद वाढण्यास अतिशय चांगला फायदा होतो आणि मोठ्या आतड्यांची ताकदही सुधारते। त्यानंतर गावाकडे एक पारंपरिक उपाय केला जायचा, तो म्हणजे रक्ती। रक्ती म्हणजे एखादा कोंबडी किंवा बोकड खाण्यासाठी खाटकाकडे कापलं गेल्यानंतर त्यांचं जे रक्त असतं ते चांगल्या प्रकारे जमा करून ते थिजलेलं रक्त स्वच्छ घेऊन त्याची तुपावरती, जशी अंड्याची बुर्जी बनवली जाते तशीच तुपावरती परतून रक्तीची सुद्धा बुर्जी बनवून लहान मुलांना दिल्यामुळे रक्त अतिशय सुंदर चांगल्या प्रकारे वाढतं। हाच उपाय रक्त कमी असलेल्या मोठ्या माणसांसाठीही अतिशय सुंदर काम करतो। जे मांसाहारी आहेत त्यांनी हे करायला त्यांना आवडत असेल तर आवर्जून करा। यानंतर मांसाहारी लोकांसाठीच बोकड किंवा मासे खाणाऱ्यांसाठी शिंगाडा हा मासा, या दोन्हीपैकी एक कशाचं तरी सूप बनवून त्याचं सेवन नियमित स्वरूपात केलं तर शरीरामध्ये रक्त वाढायला अतिशय चांगला फायदा होतो आणि परिणाम हा साधारणतः 3 ते 4 आठवड्यानंतर दिसायला सुरुवात होते। याच्यानंतर फळांमध्ये द्राक्ष, डाळिंब, ग्रेपफ्रूट, आंबे, सफरचंद, फालसा, गाजर या फळांचं सेवन करणं किंवा या फळांचा रस काढून तो मध्ये मध्ये जेवणाच्या बरोबर किंवा अन्नाबरोबर किंवा सकाळच्या न्याहारीबरोबर विशेषतः जर थोडा थोडा घ्यायला सुरुवात केली तर त्यांनी शरीरामध्ये अतिशय सुंदर स्वरूपात रक्त वाढायला सुरुवात होते। याचबरोबर दूध दुधाचे पदार्थ, यापैकी दूध, तूप, ताजं लोणी, चीज या पदार्थांचा नियमित वापर केल्यामुळे शरीरामध्ये रक्त आणि मांस अतिशय चांगल्या प्रकारे वाढतं आणि थोड्याशा श्रमानंतर येणारा थकवा हळूहळू कमी व्हायला लागतो। यानंतर सफरचंदाचा एक प्रकार आहे जो आपण लहान मुलांना देत असतो, तो म्हणजे सफरचंद वाफवून त्याचा वरची साल काढून आतला जो गर असतो ज्याला स्ट्यूड ऍपल असं म्हणतात, तो गर घेऊन त्या गरामध्ये थंड झाल्यावरती वेलची, जायफळ, केशर आणि मध असं एकत्र करून फेटून हे जे मिश्रण आहे हे स्वीट डिश सारखं जर नियमित स्वरूपामध्ये म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळेला खायला सुरुवात केली तर रक्त वाढणं, मांस वाढणं आणि थकवा कमी होणं ह्या अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात होते। त्याचबरोबर पोटही साफ व्हायला सुरुवात होते। अगदी तान्ह्या बाळांपासून किंवा बालकांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत कोणालाही हा उपाय करणं अतिशय फायदेशीर असतो। यानंतर ज्यांना रक्त कमी आहे पण पित्ताचा त्रासही त्याचबरोबर आहे, त्या लोकांनी पडवळ, तोंडली, कोबी यासारख्या भाज्या किंवा पालक, लाल माठ, हिरवा माठ, वांगी यासारखे पदार्थ खावेत। यापैकी ज्या पालेभाज्या आहेत त्यांचं सूप करून घेतल्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून ते सूप प्यावं, यांनी अतिशय जास्त चांगल्या प्रमाणात फायदा होतो। हे करणं शक्य नसेल तर जेवणामध्ये पातळ भाजी स्वरूपामध्ये पालेभाज्यांचा वापर करावा, यांनी अतिशय जास्त चांगला फायदा होतो आणि पालेभाज्या बाधत नाहीत। दुधी, पडवळ हे जे पदार्थ आहेत यांचे भाजी करून किंवा इतर प्रकारे याचं सेवन केलं जाऊ शकतं। त्यानंतर वांगी हा प्रकार भरली वांगी किंवा वांग्याचं भरीत या स्वरूपात कसं करायचं हे मागच्याच शनिवारी आपण आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या मालिकेतील भागात पाहिलं, ती क्लिप पुन्हा एकदा पाहावी आणि त्याप्रकारे वांग्यांचा वापर करावा जेणेकरून अंगामध्ये रक्त वाढणं, मांस वाढणं आणि थकवा कमी होणं यासाठी अतिशय चांगला फायदा होतो। यासाठी कोवळी वांगी वापरावीत। यानंतर कोहळा आणि गाजर या दोन गोष्टी खीर करून किंवा हलवा करून खाण्यामध्ये ठेवावीत। कोहळ्याचा आग्र्याचा पेठा नावाची मिठाई मिळते, ती मिठाई सुद्धा अतिशय सुंदर काम करते आणि गाजराचा रस, डाळिंबाचा रस हाही अतिशय सुंदर प्रकारे काम करतो। राहता राहिला शेवटी टोमॅटो, स्ट्रॉबेरी यासारखे थोडेसे आंबट प्रकार यांचा रस 30 ते 50 ml पर्यंत घेऊन त्यामध्ये जिरं, धणे, ओवा,
आणि चिमूटभर हिंग असं एकत्र करून सकाळच्या न्याहारी बरोबर घेतल्याने अतिशय सुंदर फायदा होतो. शरीरामध्ये रक्त वाढायला अतिशय चांगली मदत होते. आजच्या भागात इथेच थांबूया. पुढच्या गुरुवारी पुन्हा भेटू नवीन भागात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नांदल मुंबईहून धन्यवाद.